आहे सगळ्यांना. काय चाललंय वे? झाला का नाही मग चहा पाणी? चला म्हणलं आता संध्याकाळचा बी येते आपल्यावाला. काय आज चिकन वगैरे काय नाही आणलं बरं का? तुम्हाला तर माहिती आहे मला. चला आज अंड्याचं खूप कर दाजी म्हणले. मला अंड्याचं खूप कर कारण की त्यांना आवडते आणि मला नाही आवडत अंड्याचं खूप. तर माझ्यासाठी आता काय आहे माहिती का? आज माझ्यासाठी आहे काहीतरी दुसरं. इकडे दाखवी तुम्हाला. इकडं भात झालाय आपला खावं का मस्त पैकी मोकळा सगळं सगळं झालाय. ही भात लई छान लागतो या खायला. इकडे झालाय भात. इकडे आपले अंडे हे बघा. अंडे इकडे मी हे करून उठले तर आणि याची चटणी काय घेतलं हे बघा तुम्हाला दाखवते. ही आहे आपली घरची मिरची. हा याच्यामध्ये गरम मसाला सगळं आहे. धने ही लालची. ही लालची आहे का? लालची हे दारचा आणि ह्यो पण दारचाच आहे. म्हणजे प्रवीण मसाला आहे म्हणजे आंबारी मसाला. त्याच्यात अद्रक लसूण राहते आणि ही आहे आपली हळद. नवीन चला मग आता तुम्हाला दाखवते. हे स्टीलच्या भुगण्याचं हे सुंग राहते हो. लेच कर पत आहे ना बरं. लई दिवस झाला अंड्याचं खळगुट नाही खाल्लं. म्हणलं चला अंड्याचं खळगुटच करूया आपण आज आहे की नाही. थोडं हे होऊन देते कारण कसं आहे माहिती का करपते. आणि याच्यामध्ये हे काय मी हे बघा घेतलंय भाऊ बहिणो. हे आपला मसाला हे करून घेतला. याच्यात काय माहिती का? खोबरं आहे भाजलेलं आणि हे आहे काय लसूण आहे थोडा कोथरीम आहे एवढंच आहे. कांदा आहे. कांदा पण आहे अद्रक पण आहे. कोथरीम अद्रक लसूण कांदा भाजलेला आणि खोबरं खोबरं पण भाजलेलं आहे. तर हे घेतलं ना याच्यामध्ये. तुम्ही आता सांगितलं डबल डबल मसाला घेत आहे का? मग याच्यामध्ये काय नाही होत ते थोडं घेतलंय. आणि मी म्हणलं चला याने भाजी चविष्ट होती त्याच्यामुळं चला आता आपण हे टाकू याच्यात. हे मटणासारखी होती बरं का मस्त पैकी केली. तर घटपण येण्यासाठी आहे ना थोडी हरभऱ्याची डाळ टाकायची बघायच्या. आणि हरभऱ्याची डाळ आहे ना चव भारी येते भाजीला कोणत्या पण. म्हणजे मटणाच्या तर येतेच म्हणा मटणाच्या डाळीला. मटणाच्या डाळीला आहे का मटणाच्या भाजीला तुम्ही नक्कीच हरभऱ्याची डाळ यूज करून बघा दादा. खोबऱ्यापेक्षा चांगलं लागते खरंच सांगायला मी भावना बहिणं. आणि तुम्ही जर पीठ पीठ भाजलं ना मग तरच चांगलं. थोडं आपण भाजू आपण आता. मी मला काय करणार आहे माहिती का? मला नाही आवडत. मी मला करणार आहे मुगाची डाळ करणार आहे. कारण की मी नाही खात अंड्याचं खोबूट मला आवडत नाही. लहानपणापासून नाही आवडत मला. मी खातच म्हणजे मी माय पण करायची ना अंड्याचं खोबूट. मी मला भारी करायची हो अंड्याचं बोंबलाचं झिंग्याचं खळगुट. मला काय नाही आवडायचं. मी लय आणायचे म्हणजे कशाला करते गई मा. मी रडायचे बरं का माझ्या मायनं खळगुट केलं ना. आणि बघा आता ती चव जी माईच्या हातची चव राहती ती कधी म्हणजे कोणाची सर कोणाच्याच हाताची सर नसती आहे की नाही. कोणाची हाताला सर पण नाही येत ना. आता पहा आता तरसत होत आम्ही खायला आमच्या माईच्या हातचं. त्याच्यामुळे मी म्हणते मायबाप आहे सगळं आहे पण आजकालची लोक बेकट आहे. बेकट परेशानी आजकाल. मस्त पैकी आता बघा आपला मसाला घातलाय बघा. आता टाकून घेऊया अंडे. एकदम छान 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 अंडा मसाला पण खाऊ शकता तुम्ही. तुम्हाला माहिती आहे आपले गावाकडचे लोक तर आम्ही आम्हाला कसं चुरून मुरूनच लागते खायला. तुम्ही गरम पण टाका बरं का. मी तुम्हाला हमेशा सांगत असते गरम पण टाका गरम पण टाका. आता मी काय टाकत नाही आहे गरम पाणी ह्याच्यामध्ये. हे मस्त मीठ नाही घेतलो. एक नंबर. थोडं मी आता काय करते गरम मसाला टाकते.
गरम मसाला टाकलो आहे ना, छान लागत. बघा आमच्या गावकडा असा गरम मसाला भेटतोय बघा, है का असा मस्त वाशी येतो ना याचा, तुम्हाला काय सांगू, असा एकच नंबर वाशी येतो ह्या गरम मसाल्याचा, लय भारी. मी बहिणीतून घेऊन जाते बघा गरम मसाला, कारण की मुंबईला आहे ना असा भेटत नाही असा एवढा याचा वासाचा मस्त पैकी, तर मी बहिणीतून घेऊन जाते 400-500 टाकते त्यामध्ये. सुट्टा भेटतो ह्या आहे 60 रुपयाचा. आता आपल्या मिरची करायची ना भुकणी, भुकणी करायची आहे का, तर मी तुम्हाला दाखवीन बघा त्याच्यामध्ये लय भारी वाशी होती बघा. आई ग ठेसून येते टाकायचं थोडा, म्हणजे मेरा मटणाला आहे, आपल्या मटणाला आहे का, जे आपल्या कोळशाला आहे का याची चव येते मटणाची, तुम्ही मटणामध्ये पण टाकला ना तर चव लय भारी येते बरं का, गरम मसाला टाकला त्याच्यामुळे आहे का. झालं बघा चपाती आहे दुपारचे, भात झालाय भातासोबत मस्त पैकी, अंडा कढी आहे बघा. काय भारी वाशी आलाय ना बघा, ला ला ली ला 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 ली ला 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 आणि ला ला ली ला 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 ली ला ला ला. आता कोणी कोणी भुरकी टाकून पण करतय, ती खुटली झाली पण मी असा वास घेते तर ताई म्हणती मला पण तशी सवय पडली. बर चाल, लाईक शेअर करायला विसरू नका, एक एक बाळांना बहिणो प्लीज 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 एक एक व्हिडिओ शेअर नक्कीच करा, आणि जैन जैन आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका, हाय की नाही. बघा भात तिकडं आपला भात तर मस्त पैकी झालाय राव, आता बंद करते हा, मस्त पैकी झालाय भात हाय की नाही. चला तर बायला बी सगळ्याला टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी.